मी प्रेरणा तुम्ही बघताय पी मराठी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता मी आहे अभिनेता संतोष जुएकरच्या घरी संतोष कसा आहेस तू काळजी घेतोयस तेच करतोय <laughs> बाप्पाचं आगमन झालं नाही प्रसन्न वातावरण आहे आता आरती झाली मलाही त्याचा भाग होता आला आणि आज पूजा झाली काय वातावरण आहे अर्थात गणेशोत्सव म्हटलं की आनंदाचं वातावरण असतंच गेल्या दोन वर्षापासून एक थोडंसं सा संकटाचं सावट आपल्या सर्वांवरच आहे पूर्ण जगावर आहे पण तरीसुद्धा लोक अजून कुठे खचून गेलेले नाही आहेत अजूनही संकटाला अगदी पुरेपूर तोंड देत आहेत आपलं महाराष्ट्र शासन किंवा सर केंद्र सरकार किंवा इतर सगळे अधिकारी पोलीस म्हणा डॉक्टर्स म्हणा सगळेजण देवदूतासारखं काम करत आहेत आणि अर्थात आपली जनता किंवा आपले सगळेच आज जे काही राहणारे सगळी लोक आहेत जी त्यांना मदत करत आहेत सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद गणेशोत्सव गेल्या वर्षी खूपच जास्तच चिडीचूपणे साजरा झाला यावर्षी थोडाफार काही प्रमाणात थोडासा काही बंधनं शिथिल गेल्यामुळे थोडाफार संधी मिळाली लोकांना पण तरीसुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि सण हा साजरा केलाच पाहिजे याबद्दल माझं अजिबात दुमत नाही आहे पण सध्याची गरज आहे की ती काळजी घेऊन सण साजरा करूया स्वतःची आणि इतरांची पण जसं तू म्हटलंस की मागच्या वर्षी ते उत्सवाचं वातावरण जाणवत नव्हतं यावर्षी थोडं फार का होईना ते वातावरण जाणवत आहे घरी नातेवाईक आणि मग मित्रमंडळी यांची येत आहेत का म्हणजे यावर्षी येत आहेत हो आता काही मित्र आहेत मंडळी आहेत जी येत आहेत आणि अर्थात मी पण सगळे प्रिकॉशन्स घेतोय प्रत्येकजण घेत आहेत प्रत्येकजण काळजी घेत आहेत मी घरात सॅनिटायझर ठेवलेलंच आहे आल्यावर त्यांना सॅनिटायझर त्यांना स्प्रे करणं वगैरे आहेच हातपाय धुवून स्वच्छ होऊन मग आम्ही ते दर्शन घेत आहेत काही जणांना जमत नाही आहेत त्यांना व्हर्च्युअल दर्शन चाललं आहे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून आणि तो एक चांगली गोष्ट आहे म्हणायला गेलं तरी टेक्नॉलॉजीचा एक फायदा आणि जसं जवळची काही लोक आहेत मोजकीची घरी आहेत राहायला आणि बाकी येऊन जाऊन आहेत पण योग्य ती काळजी घेतोय आम्ही आता किती वर्षांपासनं बाप्पा विराजमान होतो मला वाटतं या घरात मागच्या वर्ष दुसरं वर्ष आहे माझ्या घरी घरात तुमच्या परिवाराचा किती वर्षांचा बाप्पा आहे म्हणजे चाळीस आहे चाळीस वर्ष चाळीस लहानपणापासून अगदी म्हणजे आई वडिलांच्या अगदी तेव्हा त्यांच्या लहानपणापासून पण असेल कदाचित तर अगदीच खूप लहानपणापासून डेकोरेशनचा फोटो आम्ही सोशल मीडियावर बघितला आणि तुम्ही सग तू कसं ते छान कॅप्शन सकट तो फोटो टाकला होतास त्यामुळे कोण कोण कुणी कुणी मदत केलेली आहे मी होतो माझे काही मित्र माझा भाऊ आम्ही uh, तिघा चौघांनी मिळून हे केलं आणि माझ्या डुक्यात फार पहिल्यापासूनच होतं की कुठलंही असं भगभगीत आणि बटबटीत बड़ मला अजिबात डेकोरेशन करायचं नव्हतं सिम्पल आणि साधं मला वाटतं की ते प्रसन्न आणि मोकळं असावं बाप्पासाठी ते असं बंदिस्त नसावं बाप्पा जे आसन आहे किंवा त्याचं तो जे काही दीड दिवस दोन दिवस आमच्याकडे राहणार आहे तसं असं मन मोकळं असावं आणि मला वाटतं जसं हे डेकोरेशन आहे जसं बाप्पाला मला ठेवायचं वाटतं तसं मी स्वतः आहे सो मला मोकळे आणि मनमोकळे राहायला आवडतं त्यामुळे हे डेकोरेशन तसंच केलं आहे पण संतोष ओ टी टीच्या माध्यमातून तू प्रेक्षकांपर्यंत आता मोठ्या प्रमाणात पोहोचतोय पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय अर्थात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय अर्थात ओटीटी हे माध्यम खूपच वेगळं आहे अर्थात त्याचा परिणाम म्हणू की काय मला माहित नाही पण याचा थोडासा थिएटरवर परिणाम झालाय पण मी एवढंच सांगेन की शेवटी प्रत्येक माध्यम वेगवेगळं आहे टी uh, व्हीवर तुम्ही सिरियल्स बघता किंवा सिनेमे बघता सिनेमे सिनेमाचं माध्यम थिएटरच आहे जिथे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं योग्य आहे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अर्थात जे काही uh, सिरीज होत आहेत त्याचा कंटेंट बघता त्याचं प्रेझेंटेशन बघता त्याच्या टेक्नॉलॉजी इतकी साऊंड आहे त्यामुळे अर्थात सगळं यूथ आता ओ टी टीकडे वळतं आणि शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपापल्या सोयीप्रमाणे पाहता येतं कारण तुम्ही थिएटरमध्ये जाता तेव्हा तुम्ही तो तीन तास किंवा ते अडीच तास तुम्हाला द्यावेच लागतात तुम्ही हलू शकत नाही दुसरं काम करू शकत नाही पण इथे तुम्हाला जसं जमेल की आज मी एक दोन एपिसोड पाहिले मग परत काही दोन दिवसांनी पाहिले पण तरीसुद्धा मला वाटतं ती सलगता आहे ती कन्सिस्टन्सी आहे थे थे ती जी पाहण्यात किंवा त्या एंटरटेनमध्ये असायला हवी ती मला वाटतं थिएटरमध्ये सिनेमासाठी आणि मला सिनेमा इज फॉर एव्हर असं म्हटलं जातं सो मला वाटतं थिएटर आता लवकरच ओपन होतील तर थिएटरमध्ये नक्की जा मित्रांनो थिएटरचा आनंद वेगळा आहे अर्थात प्रत्येक माध्यमाचा आनंद वेगळा आहे पण थिएटर इज थिएटर ऑलवेज मग थिएटरमध्ये आगामी काळात कधी येतोयस अर्थात खूप इच्छा आहे थिएटरमध्ये येण्याची आता दोन सिनेमे रेडी आहेत एक भेट आणि गुण। पण शेवटी निर्मातासुद्धा आता गेल्या दोन वर्षात सगळ्यांनाच माहिती आहे आर्थिकदृष्ट्या आणि स मानसिकदृष्ट्या पण लोकं खचली आहेत त्यामुळे निर्माता आमचा आहे अर्थात छत्तीसगडचा एक निर्माता मी आहे त्यामुळे प्रयत्न चालले आहेत शक्यतो थिएटरला आणण्याचा पण मला कठीण वाटतं आहे कारण थिएटर अजून प्रॉपर ओपन होतील की नाही माहीत नाही आणि झाली तरी लोकं कितपत येतील कारण याआधी काही तुडुंब गर्दी होत नव्हती आणि आता तर कठीण वाटतं आहे त्यामुळे ओ टी टीचाच आधार घेणं गरजेचं वाटतं आहे आणि ते काही गर मला काही प्रॉब्लेम वाटत नाही पण बघू थिएटरमध्ये येण्याची येण्याची पूर्ण तयारी आहे आणि इच्छाही आहे ओ टी टीमध्ये आहेस तू मी कलाकार आहे मी कुठेही रमू शकतो मला पथनाट्य मिळेल तर मी तिथेसुद्धा काम करेन त्यामुळे मला माध्यमाचं काही बंधन नाही आहे मला एक चांगली संहिता चांगली काम करणारी टीम चांगला दिग्दर्शक चांगले कलाकार सहकलाकार मिळाले तर माझ्यातला कलाकार मी कुठेही फुलवू शकतो या संतोष तुझ्या या घरी तुझे अनेक मित्रमंडळी येत असतात बाप्पाच्या दर्शनासाठी कोणी येत आहे येऊन की किंवा येणार आहे आता तर मला वाटतं अजून कुणी आलं नाही आता काही नातेवाईक का आलेत काका वगैरे आलेत पण मला वाटतं संध्याकाळी आता येतील काही जण मित्र येतीलच मलाही काही ठिकाणी एका मित्राच्या घरी जायचं आहे दर आता चिन्मय मांडलेकर इथे राहायचं ठाण्यात तेव्हा मी त्याच्याकडे ते जायचोच बराजर तेही मी माझं दुसरं घरच समजतो पण आता यावेळेला मी मी थोडं कॉल करू एकमेकाला त्यालाही तोही माझं दर्शन घेईल घरचे आणि मी त्याचं घरच्या गणपतीचं दर्शन घेईल सो मिस करतोय आता तसं कुठे जाता येत नाही कारण आता स्वतःच्याच घर तेव्हा काकाकडे होतो तेव्हा ॲटलीस्ट मी जात तर येऊ पण आता माझ्याच घरात गणपती असल्यामुळे दोन दिवस मी कुठे चालत नाही घरातच थांबतोय गेल्या काही महिन्यांपासून मी व्हर्च्युअल मुलाखती करतोय म्हणजे आपण व्हर्च्युअली भेटतोय पण आता साक्षात भेटता आलं या बाप्पाच्या निमित्ताने खूप छान वाटत मला वाटतं ते बाप्पाच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे तर मला वाटतं बाप्पाचीच कृपा वा व्हावी आणि संकट टाळावं आणि राजरोसपणे आधीसारखाच हा गणेशोत्सव साजरा व्हावा आणि सगळे अगदी घट्ट तेवढ्याच आपुलकीने मिठी मारून एकमेकाला भेटावेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मी संतोष जुवेकर बिपिंग मून या चॅनलला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या